नमस्कार मित्रांनो, ओएमटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणारा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालित जे मार्फत आहे, तर आयटीआयमध्ये जे वैकेंसीज निघलेले आहेत त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर येथे आल्यानंतर याचा जो काही फॉर्म आहे ते कशाप्रकारे भरायचं आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे, तर इथं तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशनचा जो काही फॉर्म आहे ते आपल्या मोबाईलवरती ओपन झालेला आहे, जर तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर। त्यानंतर मी जे पी सीवरून करत आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला कॅन्डिडेट फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाणार आहे ह्या ओ युअर चेंज युअर नेम, तर तुमचं नावामध्ये काही बदल आहे का ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। तर तुमच्या नावामध्ये बदल नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे, तर हे जी संपूर्ण फॉर्म आहे ती मी डेमोसाठी भरत आहे, तर तुम्ही जे केअरफुली तुमचा जो काही फॉर्म आहे ते फिलअप करायचं आहे। त्यानंतर तुमचं टोटल वय दाखवेल, मन दाखवेल, त्यानंतर डे तुम्हाला इथं दिसेल। त्यानंतर तुमचं जे काही जेंडर आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल। तर तुम्हाला दोनदा तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर इथे तुम्ही तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे कन्फर्म टाकायचा आहे। त्यानंतर दोनदा तुम्हाला मेल आय डी टाकायची आहे, तर एकदा मेल आय डी टाकल्यानंतर कन्फर्म मेल आय डी तुम्हाला इथं टाकायची आहे। त्यानंतर टाकल्यानंतर तुम्ही तर तुमचा जो काही रोल नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक नोट्स पाठवण्यात येईल, तर तुमचा जो काही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जे आहे तुम्हाला ॲक्टिवेट असणे आवश्यक आहे। त्यानंतर जी संपूर्ण माहिती आहे तर मी इथे फिल करून घेत आहे। त्यानंतर जनरेट ओ टी पी यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे, तर तुमच्या आणि मोबाईलवरती एक वन टाईम पासवर्ड पाठवण्यात येईल। तर तुम्हाला इथं आय एग्रीचा ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला आय एग्रीवरती क्लिक करायचं आहे। तर ही जी संपूर्ण डिटेल्स आहे फिल केल्यानंतर तुम्ही जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे। तर जनरेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा मेसेज दिसेल, तर इथं तुम्हाला जसेच्या तसा कॅप्चा जे इथं फिल करायचं आहे, तर कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, तर तुम्हाला इथं व्यवस्थित टाकायचं आहे। कॅप्चा जर घेत नसेल तर तुम्हाला जे आहे पुन्हा माहिती फिल करायची आहे। तर मी इथं जे आहे माहिती इन्फॉर्मेशन टाकून जे फिल करत आहे, तर तुम्ही इथं बघू शकता काइंडली रिसीव। तर तुमच्या मोबाईलवरती जे काही वन टाईम पासवर्ड पाठवलेला आहे ओ टी पी ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे। तर माझ्या मोबाईलवरती जी काही ओ टी पी आलेला आहे तर मी त्याच्या एंटर करत आहे। तर तुमचा मोबाईलवरती जे ओ टी पी आलेला असेल ते तुम्हाला इथं टाकणे आवश्यक आहे। तर तुम्हाला ईमेल आणि मोबाईलवरती ओ टी पी आलेला इथं एंटर करायचं आहे। तर मोबाईलवरती ओ टी पी आलेला इथं मी एंटर करत आहे। त्यानंतर व्हॅलिडेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सक्सेसफुल अपलोड डेट झाला म्हणून दाखवेल, तर बघू शकता सक्सेसफुली जे आहे आपला जे ओ टी पी आहे ते झालेला आहे। त्यानंतर तसंच तुम्हाला ईमेलचा सुद्धा करायचं आहे। ईमेलचा केल्यानंतर तुम्ही बघू शकता ईमेलवरचा सुद्धा सक्सेसफुली झालेला आहे। त्यानंतर कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचं आहे, तर आपण कॅप्चा जे इथं फिल करून घ्या। जर तुम्हाला कशा प्रकारची अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावरती तुम्हाला सोल्युशन मिळेल। त्यानंतर जे आपल्याला सबमिट करायचं आहे, तर तुम्हाला इथं मेसेज येईल, तर तुम्ही इथं बघू शकता तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करून टाकायची आहे। तर तुमची जी माहिती आहे ते तुम्हाला जे पुन्हा इथं एडिट करता येणार नाही, तर आपण जे ओकेवरती क्लिक करूया। तर माझी जी संपूर्ण डिटेल्स आहे ते इथं व्यवस्थित आहे। तर इथे तुम्हाला कॅप्चा जे आहे पुन्हा टाकायचं आहे। तर कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरसुद्धा ही प्रोसिजर करू शकता व तुमचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण करू शकता। तर आता आपण पूर्ण फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहे। तर इथं आल्यानंतर तुम्ही तुमची जी काही लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला एस एम एसद्वारे सुद्धा पाठवणे। त्यानंतर गो टू ॲप्लिकेशन तुम्हाला इथं साईडला दिसेल, तर त्यावरती तुम्ही जे आहे क्लिक करायचं आहे। तर तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे स्टेप बाय स्टेप फिल करायचा आहे। तर तुम्हाला एस एम एस थ्रू आणि ईमेलच्याद्वारे सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड सेंड केला जातो। तर तुम्हाला जे इथं नोट्स जे आहे ते तुम्ही इथून वाचू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे काही पर्सनल डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं टाकायची आहे। त्यानंतर क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, त्यानंतर डॉक्युमेंट्स, त्यानंतर पेमेंटचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहे। तर तुमची जे काही डिटेल्स फिल केलेली आहे ते तुम्हाला इथं सर्व डिटेल्स इथं दिसेल। त्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही आईचं नाव आहे ते तुम्हाला इथं मदर्स नेम टाकायचं आहे। त्यानंतर फादर्स नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स आहे ते ऑटोमॅटिकली इथं येईल। त्यानंतर मॅरिड स्टेटसमध्ये तुमचं मॅरिड झालेलं आहे, अनमॅरिड आहात ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर आपण जे इथं सिलेक्ट करून घेऊया। तर तुमची जे काही माहिती आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे फिल करायची आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी इथं सिलेक्ट करायची आहे, तर मी इथं इंडिया सिलेक्ट करत आहे। त्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे ते तुम्हाला इथं दाखवायचं आहे, डोमिसिल वगैरे। तर तुम्हाला येसवरती जे आहे क्लिक करायचं आहे। तर तुम्ही येसवरती जसे क्लिक कराल तर तुमच्यासमोर जे आहे
तुमचा डोमिसाईलचे जे काही इश्यू डेट आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा जो काही सर्टिफिकेट सिरियल नंबर आहे डोमिसाईलवरचा ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी आहे ते मी यामध्ये कॅटेगरीज देण्यात आलेली आहे. SC ST OBC जनरल तुमची जे काही कॅटेगरी आहे ते तुम्हाला इथं टाकायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे ते तुम्हाला इथं इंटर करायचं आहे. तर आपली जी काही कंट्री आहे ती इथून सिलेक्ट करूया. त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे ते इथून महाराष्ट्र सिलेक्ट करू. त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे व्हिलेज आहे हे जे काही पर्सनल डिटेल्स आहे ते तुम्ही ज्या इथून फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा जो काही पिनकोड आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर खालीसुद्धा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तुमचा जो काही ॲड्रेस दोन्ही ॲड्रेस जे आहे ते परमनंट ॲड्रेस आणि टेम्पररी ॲड्रेस जे आहे सेम असेल तर तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे. तर तुमची जी काही डिटेल्स आहे ते खालच्या याच्यावरती जे आहे ॲटोमॅटिकली येऊन जाईल. तर ही जी काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्ही इथं व्यवस्थितपणे चेक करून द्या तुम्हाला फिल करायची आहे. त्यानंतर तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेटचे जे काही इश्यू डेट आहे ते तुम्हाला इथं टाकायचे आहे. त्यानंतर टाकल्यानंतर तुमचा जो काही कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे जे की तुमच्या कास्टवर राहील. त्यानंतर इथं तुमचं जो काही डोमेसिल आहे ते तुम्हाला इथं तहसीलदार टाकलं तरी चालेल. त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे फिल करायचा आहे. तर त्यानंतर ॲड्रेस आपण जे फिल करून घ्या ही जी संपूर्ण डिटेल्स आहे फिल केल्यानंतर सेवन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली जी डिटेल्स आहे ते फिल झालेली आहे. त्यानंतर अशा प्रकारचं जे काही दुसऱ्या पेजवरती तुम्हाला रिडायरेक्ट करण्यात येईल. तर यामध्ये तुम्हाला जे काही तुमची संपूर्ण डिटेल्स आहे ते तुम्ही इथून फिल करून घ्यायचे आहे. युवा तुमचं जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहे तर तुम्ही इथून जे आहे सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर त्याची जी काही डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे. तर आपण जे इथं नोवरती क्लिक करूया. त्यानंतर तुम्हाला इथं जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं जे आहे टिक मार्क करायचे आहे. तर तुम्ही हँडिकॅप वगैरे आहात का असेल तर येस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये एम्प्लॉईड आहात का, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा अदरमध्ये आहात का ते असेल तर येसवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला भरपूर जे काय प्रोजेक्टिव्ह इफेक्टिव्हिटी जे काही देण्यात आलेले आहे, जे काही डिप्लोमा आहेत, तर जे काही बेसिक जनरल माहिती आहे ते तुम्ही इथून जे चेक करायची आहे. त्यानंतर इथं जे आहे मी जे इथं नोवरती सिलेक्ट करत आहे. त्यानंतर युअर पार्ट टाईम डिग्री अँड डिप्लोमा दिसत असेल त्यावरती तुम्हाला जे आहे तुम्ही असेल तर येसवरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्ही इथून जे फिल करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे आहे तर इथं तुम्ही बघू शकता तर तुमच्यावर कोणती FR वगैरे आहे का हे तुम्हाला इथे विचारलं जाते. तर आपण ज्या इथं माझ्यावर कोणती FR नाही आहे. त्यानंतर तुमच्या लॉमध्ये तुम्हाला ज्या खटले चालू आहेत का, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं फिल करायचे आहे. तर तुमच्यावर कोणतीही तक्रार दाखल नसेल तर तुम्ही इथं नोवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही कोणता गुन्हा केलेला आहे का ते सर्व तुम्हाला डिटेल्स तुम्हाला इथं फिल करायचे आहे. तर माझ्यावरती कोणतेच गुन्हे व तक्रार नाही आहे तर मी इथं नोवरती जे सिलेक्ट करत आहे. तर तुम्ही जे आहे तुमच्या जुमीतून सर्च करूनसुद्धा चेक करू शकता. त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशन द्यायचं आहे तर तुम्ही इथं देऊ शकता. तर तुमच्या शरीरावरती कोणती निशाणी असेल तर तुम्ही इथून देऊ शकता. त्यानंतर इथं तुम्हाला विचारलेलं आहे डू यू हॅव पॅन कार्ड, तर तुम्हाला दोन ह्या चार डॉक्युमेंट्सपैकी जे आहे इथं तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर जे आहे वोटर आय डी किंवा पासपोर्ट. तर तुम्हाला यामधून जे आहे जे एक डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं द्यायचं आहे तर मी इथं पॅन कार्ड सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पॅन कार्ड नंबर आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्यानंतर पॅन कार्ड नंबरवरचे जे काही नाव आहे ते तुम्हाला इथं फिल करायचे आहे. तर ही जी संपूर्ण डिटेल्स आहे तर मी इथं फिल करून घेत आहे. तर तुम्हाला या चारपैकी जे आहे तुम्हाला एक डॉक्युमेंट्स इथं देणे आवश्यक आहे. तर इथं आपण डॉक्युमेंट्सवरती सिलेक्ट करूया. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्सवरती नो नो इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथं जे नो आणि नो इथे सिलेक्ट करणार आहे. त्यान सेवन नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेवन नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली जी सक्सेसफुल माहिती झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स विचारला जाईल. तर तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणजे जी संपूर्ण डिटेल्स आहे ती तुम्हाला इथं फिल करायची आहे. तर इथून तुम्ही जे सेवन नेक्स्ट कराल तर ते जे आहे पर्सेंटेज आहे ते तुम्हाला इथे भरावे लागणार आहे. तर तुम्ही यावरती जसे सेवन नेक्स्टवरती क्लिक कराल तर तुम्ही जे आहे इथून तुमचं जे काही फॉर्म आहे ते समोर जाणार नाही. तर तुम्हाला तुमची जे काही दहावीची मार्कशीटनुसार तुम्हाला इथं भरावं लागणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वर जे आहे ते तुम्हाला ओपन होणार आहे. तर इथून तुम्ही तुमचे जे काही दहावीचे बोर्डाचे नाव आहे, पासिंग इयर, त्यानंतर तुमचं पर्सेंटेज आहे का ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर कितीपैकी किती मार्क्स तुम्हाला पडले, त्यानंतर तुमची जे काही
तुमचं जे काही इयर आहे ते पासिंग इयर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीचे सुद्धा तुम्ही इथं जे आहे देऊ शकता, नसेल तर नोवरती क्लिक करून जे आहे तुम्ही माहिती भरू शकता. तर आपण जे इथं खाली येऊया, खाली आल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा इथं तुम्हाला माहिती विचारल्या जाईल. डिप्लोमा डिटेल्स तुम्हाला इथं भरपूर डिटेल्स जे आहे तुमच्या यावरती तुम्हाला तुमचा जो काही ट्रेड आहे ते तुम्हाला इथं देण्यात येईल. जर तुमचा ट्रेड दिसत नसेल तर तुम्ही अदर्सवरती सुद्धा क्लिक करू शकता. तर इथं आल्यानंतर तुमचा हवा असलेला ट्रेड जे आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करायचा आहे. तर आपण जे इथं डेमोसाठी एखादा ट्रेड जे इथून सिलेक्ट करून घेऊया. तर इथं भरपूर ट्रेड तुम्हाला इथं जे अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. तर तुमचा जो काही ट्रेड आहे ते तुम्ही इथून सर्च करूनसुद्धा इथं इंटर करू शकता. त्यानंतर कितीपैकी किती मार्क्स पडले ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे मॅथ आणि सायन्समध्ये तुम्ही तुमचा सब्जेक्ट कम्प्लीट आहे, येस या नोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण ज्या येसवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमची जे काही डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं तुमचा ट्रेड तिथून सिलेक्ट करायचं आहे. तर ही जे संपूर्ण डिटेल्स आहे ते इथून फिल करून घेत आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे तुमची जी काही डिटेल्स आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पासिंग इयर आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्यावरती तुम्हाला जे सोल्युशन मिळेल. तर इथे तुमचं जे काही 12वीचं पासिंग इयर आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, 10वीचं पासिंग इयर. त्यानंतर इथं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तुमचा जो काही डिप्लोमा आहे तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही डिग्री आहे, डिप्लोमा आहे, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर आपला डिप्लोमा आपण जे सिलेक्ट केलेला आहे, त्यानंतर जे आहे तुम्ही यावरती जसे क्लिक कराल तर तुम्हाला खाली एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे, ह्या युअर कम्प्लीट SSC विथ मॅथ अँड सायन्स सब्जेक्ट. तर त्यावरती तुम्हाला जे येस करायचं आहे. तर इथून तुम्ही तुमचं जे काही इन्स्टिट्यूटचे नेम आहे ते तुम्हाला इथं द्यायचं आहे. पासिंग इयर, पर्सेंटेज, कितीपैकी किती मार्क्स पडले ते तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स फिल करायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन जे दिसेल, तर इथून तुम्ही तुमचे जे काही क्वालिफिकेशन आहे ते इथून ॲड करू शकता. तर इथं आल्यानंतर जे आपण यावरती क्लिक करूया, कट करून टाकूया. त्यानंतर जे आहे तुम्हाला इथं तुमचे जे काही सब्जेक्ट आहे, तर तुम्ही समोर जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला इथं येस करायचं आहे. येस केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही सर्टिफिकेट डिटेल्स तुम्हाला इथं द्यायची आहे. तर इथं आल्यानंतर जो काही ट्रेड आहे ते तुम्ही इथून पाहायचं आहे की त्यामध्ये तुमचा जो काही ट्रेड आहे ते अवेलेबल आहे की नाही. तर यावरती आल्यानंतर तुम्ही इथं ट्रेड बघू शकता, नॅशनॅलिटी ट्रेड सर्टिफिकेट. तर इथं तुम्हाला 3 नंबरचं एक ऑप्शन दिसेल, तर तुम्ही माझा जो ट्रेड आहे त्या 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये मला दिसलेला आहे. तर मी यावरती जे सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर सिलेक्ट ट्रेड डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर तुमचे संपूर्ण ट्रेड्स जे आहे ते तुम्हाला इथे दिसेल. तर माझा जो ट्रेड आहे ICTSM, तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स, तर हा माझा ट्रेड आहे. तर मी इथं सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला इथं द्यायचा आहे. कमीत कमी तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं द्यावा लागणार आहे. तर जिथं तुम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे तर इथं तुम्हाला ट्रेनिंगवरती सर्च करायचं आहे. जर तुम्ही इथं एक्सपिरियन्स सिलेक्ट केलेला आहे तर तुम्हाला इथं नाव द्यायचं आहे, कोणत्या कंपनीमध्ये केला. त्यानंतर पोस्ट कोर्स तुम्हाला इथं द्यायचा आहे, तुम्ही कोणत्या कोर्स केलेला आहे, वायरमन असेल वायरमन, इलेक्ट्रिशियन असेल इलेक्ट्रिशियन. त्यानंतर स्टार्टिंग डेट आणि एंड डेट तुम्हाला इथं द्यायची आहे, कधीपासून तुम्ही जॉईन झालेला आहात. त्यानंतर तुमचे जे काही कम्प्लीट इयर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर हे जे आपण डेमोसाठी भरून बघूया. तर इथं तुम्हाला इथं 1 इयर्स तुम्ही बघू शकता, इथं 1 इयर आलेला आहे. तर आपण जे इथं 7 नेक्स्ट करून बघूया. तर इथं माहिती फिल केल्यानंतर 7 नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप मेसेज दिसेल. तर तुम्हाला जिथं ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स द्यायचा आहे तर इथं आपण ज्या ट्रेनिंग सिलेक्ट करूया. त्यानंतर ज्या इथं पुन्हा 7 नेक्स्ट करूया. तर इथं तुम्ही बघू शकता 4 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला इथं द्यायचा आहे. आपण 4 वर्षाचा जे काही एक्सपिरियन्स आहे तिथं फिल केलेलं आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली जी समोरची प्रोसिजर आहे ती आलेली आहे. तर आयएग्रीवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता आपल्या ट्रेडचं जे नाव आहे ते इथं आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा जे आहे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल. तर आता तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं फिल करायचे आहे. तर अपलोड डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं डोमेसियल, ते ID प्रूफमध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड अपलोड करू शकता. 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीची जे काही मार्कशीट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. त्यानंतर डिप्लोमा, त्यानंतर तुमचा जो काही ट्रेड झालेला आहे त्याबद्दल जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर फोटो आणि साईन, तुम्हाला इथं KBमध्ये संपूर्ण डिटेल्स देण्यात आलेले आहे.
तर खालीच्या पॉईंटला जे आहे ते तुम्हाला इथं साईन अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमचे जे काही एक्झाम सेंटर आहे ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. तर मी इथं डेमोसाठी जे अमरावती सिलेक्ट केलेलं आहे, त्यानंतर पुन्हा मी अमरावती सिलेक्ट करेल तर इथं जे आहे तुम्हाला एरर येईल. तर तुम्हाला दुसरी युनिव्हर्सिटीतून जे आहे सिलेक्ट करायचे आहे एक्झाम सेंटर, तर मी इथं जे आहे नांदेड सिलेक्ट करत आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक जी सेंटर आहे ती तुम्हाला इथं चूज करायचं आहे. तर तुम्हाला इथून तीन एक्झाम सेंटर इथून सिलेक्ट करायची आहे. तर ज्यांना तुम्ही पहिले प्रोत्साहन देत आहात तर त्यांमध्ये पहिला यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती फी लागणार आहे ती तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. त्यानंतर सर्व जे टिक आहे ते तुम्हाला यावरती जे आहे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते प्रिव्ह्यू करून जे आहे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून बघू शकता. तर मी प्रिव्ह्यू केलेला आहे तर संपूर्ण जे काही डिटेल्स आहे ते तर माझी डिटेल्स इथं येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही जे आहे तुमचा फॉर्म फिल केल्यानंतर सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमचं पेमेंट होईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर प्रिव्ह्यू झाल्यानंतर जे आहे तुम्हाला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर क्लिक हिअर टू अपलोड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही 100 KB ते 2 GB जे आहे 2 MB डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर इथे राईटचं एक सिम्बॉल दिसेल तर तुम्ही बघू शकता राईटचा सिम्बॉल आलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर फॉर्म फिलअप केल्यानंतर जे तुम्हाला तुमचं जे काही पेमेंट आहे ते इथून करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला नेट बँकिंग थ्रू तुम्हाला डेबिट कार्ड कशाच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.